तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण आलो आहे बसनी गावामध्ये. तर बसनी गावामध्ये आहे ना कोणता उत्सव, बगाडा उत्सव. बगाडा उत्सव आहे ना इथे जोरात, म्हणजे जोरदार रित्या चालू असतो. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला आहे ना इथे खास, म्हणजे आपण म्हणजे आपल्याला आहे ना प्रथमेशने इन्व्हाइट केलं आणि ह्याने पण की दोघे पण जाऊया बोललेत आपण काय पण करून. काय कारण का माहिती आहे, काहीतरी एकदम नवीन दाखवण्याचा प्रयत्न आहे ना आपण प्रयत्न करतच असतो. आणि मुळात म्हणजे ऋषीने बोलला पण आपल्याला की काहीतरी नवीन कंटेंट आहे ना आपल्या, म्हणजे जे सबस्क्रायबर आहेत व्ह्युअर आहेत त्यांना पाहायला मिळेल. म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत. तर व्हिडिओ नक्की आहे ना शेवटपर्यंत बघा, काहीतरी इंटरेस्टिंग नवीन आहे ना व्हिडिओ तुम्हाला ह्या व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे. मुळात आहे ना मी सावलीत थांबलो आहे आणि ऊन पण ना खूप आहे. त्या जर मी उन्हात गेलो ना ते एकदम अवतार बेकार होईल, त्यामुळे मी उन्हात जायत नाही. आणि आत्ताच ना सुरू होतो आहे थोडा थोडा करून. मी इथे थांबलो आहे आणि आता तयारी सुरू आहे सर्व. म्हणजे मला पण आहे ना मुळात माहीत नाही काय असतं कसं असतं, कारण मी पण आहे ना पहिल्यांदाच अनुभवतो आणि तुम्हाला पण आहे ना पहिल्यांदाच अनुभवायला भेटणार आहे. तर व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा, काही ना काहीतरी इंटरेस्टिंग नवीन तुम्हाला ह्या व्हिडिओमधून आहे ना पाहायला मिळणार आहे. तर आणि अजून एक, जर तुम्ही चॅनलवर नवीन वगैरे असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आवडला तर आवडणार हे नक्की गॅरंटेड, तुम्हाला नक्की लाईक करा. सो इथे तुम्ही पाहू शकता जोरदार तयारी वगैरे सुरू आहे आणि ऋषी इथे आहे आणि आपला प्रथमेश पांचाल लॉक इथे आहेत. तर जोरदार सुरू आहे इथे तयारी. आत्ता तर म्हणजे किती वाजले, साधारण 10:30 11:30 झाले आहेत. आणि मुळात टायमिंग आहे ना 11 होता. तर ऋषीने ना उगाच तरी घाई केली, नाहीतर साई राजकीर लॉक आपल्याबरोबर आला असता. कारण ऋषी बोलला आपल्याला 10 सुरू होतो आहे, तर लवकरात लवकर ये नाहीतर सर्व संपेल. अर्ध संपत आला, म्हणजे ज्यावेळी आम्ही कॉल केला ना त्यावेळी आम्हाला त्याने सांगितलं असं की अर्ध संपत आला आहे, म्हणून आम्ही घाई केली, नाहीतर आम्ही साईराज किर लॉगला पण आणलं असतं नक्कीच. तर मुळात आता ना सुरुवात होते, ढोल वगैरे आहेत ना तुम्हाला ऐकायला येत असतील. आणि आता डायरेक्ट तुम्हाला आहेत ना बॅक कॅमेरा आहे ना त्याने दाखवतो तुम्हाला कसं कसं, म्हणजे मी पण आधी पहिल्यांदाच अनुभवतो आहे काय असतो ना ते तुम्हाला आता बॅक कॅमेरा दाखवतो मी. तर म्हणजे हे काकी दोघा तिघांना विचारलं तर काही जण आहे ना आपले म्हणजे इथले नव्हते मुळात, हे नेमके काकांनी कधी इथले भेटले. त्यांना विचारलं की तुम्ही कधीपासून बघताय, ते बोललेत की खूप दिवस, म्हणजे खूप वर्षापासून बघतोय. तर तुम्ही जन्मत झाले ते घर मारले इथे, म्हणजे साधारण तुम्ही किती वर्ष बघताय? 10-15 जास्त जास्त. आता मिलिटरी करून केली, त्यानंतर बीएसटी मध्ये होतो. ओके, सगळं नोकऱ्या करून
तुम्ही साधारण किती वर्ष बघता? 40, 50, 40 बाकी बाहेर होतात ना, म्हणजे 40 वर्ष तरी त्याचं काय महत्व काय एवढं याच्यात? आम्ही पहिल्यांदाच बघतो म्हणजे मुळात आम्हाला आहे ना बरोबर. आता मेन कारण मला सुद्धा माहिती नाही. दरवर्षी साजरा होतो, दरवर्षी वर्षाला होतो. देव दिवाळी म्हणून यायला म्हणतात. देव दिवाळी, देव दिवाळी अमावस्या असते. संध्याकाळी नारळ खाली कोंबडं दान देतात, दान देतात असे ढोल ठेवून दान देतात. मग आता दान दिलेली की नाही? दान आता जे ढोल वाजत असं फिरते कोंबडं द्यायचं ते दान. आणि आता हे मग संपतात ना शेवट. आणि हे आता हे काय करतायत? हे आता फिरवणार मी. बस बस किती वेळ फिरवतील आता? बस आता काय ना, आता पण एवढंच ना. आता काय होती होईल पुढे? आता आता काय नाही, संध्याकाळी 5 वाजता संपते जत्रा. आता साधारण आता दान झाल्या समजायचं. आता दान कधी होते? मग दान हे आता 5 वाजता. 5 वाजता होते दान? तोपर्यंत जत्रा, तोपर्यंत जत्रा राहते. दर्शन घेणार, मिठाई विठाई दुकान वगैरे. आता गर्दी जास्त कधी वाढते? दुपारी आता सुरू होईल. माहिती आपण घेतली. आणि आत्ता आहे ना, म्हणजे तिथला कार्यक्रम तर झालेला आहे आणि 5 वाजता ना काय ती दान वगैरे दिली जाते. तर तेवढा वेळ तर आपल्याला थांबता येणार नाही, पण आपण थांबण्याचा प्रयत्न करूया जर जमलंच तर. बरं बघू. आता म्हणजे थोडी थोडी आहे ना गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे थोडी थोडी करून. आता ते बोलले आहेत, मला आधी कळलेलं होतं की ह्या टायमिंगला जास्त गर्दी असते, पण तसं नाही, ह्या टायमिंगला जास्त गर्दी नाही, दुपारनंतर जास्त गर्दी होईल असे काका आहेत ना ते बोलले आहेत आपल्याला. तर जेवढं होईल ना, जेवढं दाखवता येईल आपल्याला तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इकडेच आपला सबस्क्रायबर हा बघा, तुझं नाव काय? तुषार समीर घोसाळ. तुषार समीर घोसाळकर आपल्याला भेटला आहे आणि आपण आता त्याच्याबरोबर जरा एक्सप्लोअर करतो इकडचं. तर बघूया काय काय दाखवशील आता मला. किती वेळ असते ही साधारण जत्रा? ही 6 वाजेपर्यंत असतो. 6 वाजेपर्यंत. आणि ती काय ती दान वगैरे देतात ते कधी? ती 5 संध्याकाळी. तर जेवढं होईल तेवढं एक्सप्लोअर करूया आपण. चला तर आपण आहे ना आता दर्शन वगैरे ना घेऊन येऊया. लगेच लगेच ऋषी आहे ना, ऋषी ऐकत नाही तो परत आता पिपेटने वाजवायला गेलाय तिकडे आणायला गेलाय. इकडे येऊन पण आता आहे ना परत तो पाठी गेलाय. तर आम्ही आता जातो त्याला टाकून जातो. राहू दे, आम्हाला काही वेळ नाही तेवढा. परत जाऊन परत आलो आहे आणि मुळात म्हणजे खास कारण म्हणजे आपल्याला आहे ना इथली व्हिडिओ करायची आहे खास, म्हणजे जी काय म्हणतात ते दान ना, दान ना. तर ते दान आहे ना आपल्याला बघायचं आहे म्हणून आपण इथे परत आलेलो आहे. ऋषी आणि प्रथमेश तो घरी गेलेला आहे आणि मी परत इथे आलेलो आहे. पाहूया म्हणजे ह्या पुढची व्हिडिओ आहे ना आपल्याला पूर्णपणे दान वगैरे असेल ते आपल्याला ह्या व्हिडिओत पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. तो आता आहे ना आतमध्ये भजन वगैरे चालू आहे. भजन लगेच लगेच संपल्यानंतर आहे ना आपल्याला म्हणजे जो उरलेला कार्यक्रम आहे ना तो आत्ता सुरू होईल. म्हणजे भजन वगैरे संपल्यानंतर एकदम ना आतुरता लागली आहे मला, म्हणजे कारण मी पहिल्यांदाच म्हणजे अनुभवतो आहे. तर एकदम म्हणजे फिलिंग म्हणतात ना काय समजत नाही काय सांगू आणि काय नाही तुम्हाला. तर बघूया काय होतं पुढे. सो
आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आहे ना आवडली असेलच, तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त आहे ना तुमच्या म्हणजे नवीन लोकांपर्यंत ना शेअर करा, जी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ना ही व्हिडिओ पोहोचेल. तर चला भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओत, तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या.